हाय हॅलो नमस्कार, ड्रीम लाईफ पोयम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी घेऊन आले तुमच्यासाठी सुंदर विचार, जे तुमच्या आयुष्यात आनंद नक्कीच निर्माण करतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. एकदा एका लोहाराच्या दुकानात एक साप घुसला. त्या सापाच्या रुचीची कोणतीही गोष्ट त्या दुकानात नव्हती. तिथे पडलेल्या करवतीमुळे छोटीशी जखम त्या सापाला झाली. घाबरून त्याने मागे वळून त्या करवतीला चावलं. चावल्यामुळे त्या सापाच्या तोंडाला लागल्यामुळे त्यातून रक्त वाहू लागलं. सापाला राग आला. सापाने त्याच्या स्वभावाप्रमाणे त्या करवतीला गुंडाळून बांधून गुदमरून मारण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी लोहाराने दुकान उघडल्यानंतर त्याला करवतीभोवती गुंडाळलेला मेलेला साप दिसला, जो त्याच्या अहंकारामुळे रागामुळे बळी पडला होता. कधी कधी अहंकार व रागाच्या भरात आपण इतरांना इजा करण्याचा प्रयत्न करतो, पण कालांतराने आपल्याला समजतं की आपलंच जास्त नुकसान झाले. कधी कधी आपल्याला चांगलं आयुष्य जगण्यासाठी काही लोकांना, काही अपघातांना, कोणाच्याही बोलण्याकडे दुर्लक्ष करायला हवं. स्वतःला लक्षपूर्वक दुर्लक्ष करण्याची सवय लावा. आवश्यक नाही की प्रत्येक क्रियेवर प्रतिक्रिया द्यायला हवी. काही प्रतिक्रिया ह्या आपल्याला फक्त वेदनाच देतात. म्हणून ज्यांना जे बोलायचंय त्यांना ते बोलू द्या. लोक बोलायला बसलेत, पोसायला नाही. म्हणून सुंदर आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी एकच मंत्र अंमलात आणा, जो की ओम दुर्लक्षाय नमः. आत्तासाठी एवढंच. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. आता हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि ड्रीम लाईफ पोयम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.